सो गाइस, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आणि भीम जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आता आपल्या इकडे आता 13 तारीख आहे, आज आता रात्री आज 12 वाजता आपल्याला फटाके वगैरे फोडायचे आहेत। मी दिवसभर तेच करत होतो, आता 5 वाजलेत, मी सकाळी 10 वाजल्यापासून गेलेलो, प्रज्ञा बिचारी एक बोर झाली आहे। आणि इकडे मागे गिफ्ट बघताय ते मी घरासाठी आणलंय आपल्या फोटो फ्रेम, आणि हा एक आणलाय खूप मोठा आहे, तो मी आणलाय आपल्या विहारासाठी। विहारामध्ये फोटो, मोठा फोटो नाही आहे बाबासाहेबांचा, मी तो घेऊन आलो आहे। मी तिकडं थोड्या वेळानंतर दाखवेल तुम्हाला कसा फ्रेम, कशी फ्रेम आणली मी। तो आज रात्रीच्या सेलिब्रेशनसाठी एक्सायटेड आहो खूप, भेटूयात थोड्या वेळानंतर। लेटर दॅट सेम इव्हनिंग। तर गाईज, इकडे वाजलेलं आहे 11:30 आणि आम्ही केक वगैरे सगळं कापणार आहेत आणि थोडे फटाके वगैरे फोडणार आहेत। तर मी चाललो आता तिकडे केक कापायच्या इकडे, आणि आपली फ्रेम जी आहे ती प्रज्ञाने खोलली आहे। तर ही बघा आपली फ्रेम, ही मी ही घरासाठी घेतली आहे फ्रेम। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, ही माझी चॉईस आहे बघा ही फ्रेम। आणि आता रात्री विहार बंद केलं आहे, आणि जिकडे आमचं पहिले म्हणजे सर्वात पहिले आम्ही जिकडे लहान, मी तेव्हा लहान होतो तेव्हा इकडे नव्हतो राहत, 10-12 वर्षापूर्वी जेव्हा आम्हाला बौद्ध विहार नव्हता तेव्हा तिकडे सगळेजण वंदना वगैरे घ्यायचे। तर त्या ठिकाणी आता केक कापत आहेत, तर तिकडे चाललो मी केक कापूया, आणि मग सकाळी माईक टेस्टिंग होते। तिकडे खूप लांब आहे, नाहीतर आपल्या इकडेच आहे मग विहाराचा स्पीकर आपल्या दरवाज्याच्या वरती इकडे। सो भेटूयात थोड्याच वेळात, अर्ध्या तासानंतर केक कापताना। याला मधमाशी चावली आहे याला, या पोराला वा कसा सुजलाय, कसा सुजलाय पहा गाईस, वा कसा सुजलाय बरका। पूजन चालू आहे इकडात, नाच ना नाच नाच, आता हे वाटप चालू आहे इकडं। डॉन घ्या बाबा, बाबा बाबा बुद्धीवर मस्त साफ वगैरे केलंय आज सकाळ सकाळ, इकडे झेंडा लावला बघा बाबाने। ए अरे गाणे लाव अरुण मोरे, झोपून उठलेत हे सगळे, हे आतमधली साफसफाई चालली, बाहेरची झाली झाड झाड, हा झाड झाड बघा आपले फ्रेम, हिला भिंतीवर लावायचं आहे आता, बस रात्री निळ लावून टाकले, ब्लर होते सॉरी। तर गाईज, आपले एक पाणी चालू झालेला आहे आजपासून, 14 एप्रिलपासून। तर मी तुम्हाला दाखवते की सगळे लोक पागल झालेले आहेत पाणी भराय, पाणी भरण्यासाठी। बघा आम्ही एवढा पाणी भरलेलं आहे, भीड झालेली आहे हे धरतो। किती भीड लागेल गं पाणी भरण्या केले, अभि चालू गे, लेकिन फक्त आता नळ यायचे बाकी आहेत आपल्याकडे, आज पहिला दिवस आहे म्हणून फ्री पाणी आहे, फ्री फ्री भरो कितना भी, देखो कितने सारे जण पाणी भर रे। तर गाईस, आता 5 वाजले आणि आम्ही चाललोय मंठाला, कारण आमच्या गावाची जयंती आहे ती 27 तारखेला आहे, आणि इकडे प्रज्ञा रेस्ट करते।
म्हणजे मी आम्ही आम्ही बॉईज ग्रुप चाललाय, गर्ल्स ग्रुप नाही जाऊ शकत. प्रेग्नेंट लेडी अरुण कसं रेडी झालं, अरुण कसे रेडी झाले, काय वाईट 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 कुर्ता घालून बघा. मी कुर्ता 27 तारखेला घालणार आहे, 27 एप्रिलला आहे. बघा अरुण कसा रेडी झालाय आज, आणि म्हणतात पोचलोय बघा, म्हणतात सजवलंय मस्त, पूर्ण ब्लू 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 करून टाकलंय सजवून. हा बघा इव्हिनिंग टाइम गाईस. आम्ही दोघंच केक खाणार आहोत, प्रज्ञाचा बड्डे आहे उद्या, तर मी त्यासाठी पेस्ट्री घेतला आहे, आलो आहे इकडे. जिम जे भीम जयंती संपली तर आता पेस्ट्री घेऊन घरी जातो, आणि तिच्यापासून लपून ठेवायची. उजेड जास्त झाला गाईस, आम्ही घरी चाललो आहे दादा, उशीर झाला आहे. प्रज्ञा खूप आता ओरडणार आहे, अरुण कॅमेरामॅनने कॅमेरा पकडला इकडे. आपलं विहारात गाणे चाललेत, बोललं प्रज्ञा माईकड बसली, आणि मी आपली पेस्ट्री तिकडे ड्रॉवर मध्ये लपून ठेवली. सो मी पण जातो तिकडे, जस्ट पोहोचलो गाईस. आता प्रज्ञा चालली गाणं बोलायला बुद्धविहारामध्ये. Thank you.
सिंगर घरी आले आहेत बघा, चला सिंगर ओके ओके सिंगर पकडाय फिर सब गाने गाए सुने तेरे, मैं लाइव भी गया था, दिखाया मैंने सबको गाना तेरे। सो गाइस आता मी माईच्या घरी बसलोय, इकडे लाईट गेले म्हणून गाणे बंद झालेत आणि मी जस्ट झोपेतून उठलोय आणि आपला व्हिडिओ आहे छोटासा, तो मी एडिट करतोय, म्हणजे आता सकाळी एडिट करतोय आणि मग अपलोड करतो।